मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत शासन आपल्या दारी योजनेचा करणार शुभारंभ। प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। नव्या संसद भवन उद्घाटनावरती विरोधकांनी घातलेल्या बहिष्कारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। आधीच्या उद्घाटनांचा पाढा वाचत विरोधकांवर निशाणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं केलं उद्घाटन। सोलापूर जिल्हा आढावा बैठक घेऊन करणार विविध विकास कामांचं उद्घाटन। अखिल भारतीय किसान सभेकडून फडणवीसांचा ताफा अडवण्याचा इशारा। या प्रकरणी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद झळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जाताय? नव्या संसद भवनाच्या उद्घाटन बहिष्कारावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचपवला। देशातील लोकशाही मेली मग जगात कसला डंका वाजवताय? संजय राऊतांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल। राष्ट्रपतींना निमंत्रण न देण्यावरून साधला निशाणा। देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेब शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आली नाही। बाळासाहेबांनी गद्दारांना हाकलून लावलं, मात्र फडणवीस गद्दारांच्या गाड्या चालवतायत। राऊतांचं फडणवीसांवर टीकास्त्र। संजय राऊत काँग्रेसची चाकरी करतायत। नवीन संसदेला विरोध करण्याची काँग्रेसची भूमिका कशी योग्य आहे हेच ते पटवून देत आहेत। नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला। राष्ट्रपतींना नवीन संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार न देणं हा राज्यघटनेचा अपमान। बाळासाहेब थोरात यांचा मोदी सरकारवर निशाणा। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा। नाना पटोले एकटे लढू म्हणतात, मात्र महाविकास आघाडीसोबतच्या बैठकीत सोबत लढू असं म्हणतात। हा दोन मदाऱ्यांचा खेळ, आंबेडकरांचा नाना पटोलेंना टोला। तेलंगणाचे मुख्यमंत्री बीआरएसचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव तेलंगणासह महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली वारी शेतकऱ्यांची पुणे बंगळुरू महामार्गावर पोलिसांनी अडवली। यावेळी पोलीस आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। टेस्ला कंपनी सध्या भारतात जागा शोधते, त्यांना महाराष्ट्रामध्ये जागा हवी असेल तर मिळवून देऊ, उदय सामंत यांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिंदुजा रुग्णालयात, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, 70% जिल्हाध्यक्ष बदलण्याचा भाजपचा निर्णय, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये 12वीचा निकाल 91.25%, मुलींचा निकाल 93.73%, मुलांचा निकाल 89.14%, कोकण विभागाचा 96.1%, तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13%। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निकाल घटलेला आहे। आज 12वीचा निकाल, मात्र छत्रपती संभाजीनगरमधील उत्तरपत्रिकेत वेगळं हस्ताक्षर आढळलेल्या 400 विद्यार्थ्यांचं काय? याकडे सगळ्यांचं लक्ष। भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये वेगळं हस्ताक्षर आढळून आलं होतं। एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला लागण्याची शक्यता। प्रवेशासाठीचे कॅपराऊंड जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार। नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत सावळा गोंधळ। बीएसडब्ल्यूच्या सेमिस्टर परीक्षेमध्ये चुकीची प्रश्नपत्रिका। भंडाऱ्यातील प्रगती महाविद्यालयातील प्रकार, 3 तासांनंतर दिलेल्या नव्या प्रश्नपत्रिकेतही 20 ते 25 चुका। राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश योजनेला शिक्षक संघटनांचा विरोध। सर्व शाळांच्या एकाच गणवेशाचा काही जण दुरुपयोग करू शकतात, शिक्षक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली। ग्राहकांना सुटी औषधं हवी असल्यास योग्य पद्धतीनं स्ट्रीप कापून हव्या तेवढ्या गोळ्या विकत घेण्याची मुभा मिळणार, केंद्र सरकार करणार नियम। कर्ज वसुलीसाठी जबरदस्तीनं वाहन जप्त करणं बेकायदेशीर, पाटणा उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल। बँकेकडून कर्ज घेऊन वाहन खरेदी केल्यानंतर काही कारणामुळे कर्जाचे हप्ते थकतात तेव्हा वसुली एजंट वाहनांची जबरदस्तीनं जप्ती करतात, अशा एजंटवर कारवाईचे आदेश। महानिर्मितीचा एका निर्णयानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता। कोळसा नाशिक व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात पोहोचण्यासाठी वाहतूक खर्च दुप्पट, यामुळे महानिर्मितीला 100 कोटींचा अतिरिक्त भार सोसावा लागेल। इंडिगो एअरलाइन्स कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज पूर्ण दिवस कामबंद आंदोलन। साधारण 2200 कर्मचारी संपावर। मुंबई आणि आसपासच्या परिसरात यंदा मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होणार, भारतीय हवामान विभागानं शक्यता व्यक्त केली आहे। राज्यातील कमाल तापमानामध्ये घट होणार, हवामान खात्याचा अंदाज। तापमानामध्ये 4 ते 6 अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।